धडा चौथा संरक्षण एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पहिली अणुचाचणी चाचणी राजस्थानमधील पोखरण येथे घेतली आणि बुद्ध हसला हे अणुचाचणी यशस्वी झाल्याचे सांकेतिक वाक्य होते अकरा ते तेरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत भारताने पुन्हा पोखरण येथे पाच अणुचाचण्या चाचण्या घेतल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अणु ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली भारतीय क्षेपणास्त्रे पृथ्वी सुरुवातीला दीडशे किलोमीटरचा पल्ला असणारे पी वन हे क्षेपणास्त्र नंतर दोनशे पन्नास किलोमीटरचा पल्ला असणारे क्षेपणास्त्र पी टू जमिनीवरून जमिनीवरच मारा करणारे भारतीय बनावटीचे पहिले क्षेपणास्त्र आकाश बहुउद्देशीय जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र पंचवीस किलोमीटरचा पल्ला आहे नाग भारतात विकसित केलेले रणगाड्याविरोधी क्षेपणास्त्र चार ते सहा किलोमीटरचा पल्ला गाठते पिनाका एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रे सोडणारी प्रक्षेपक संयंत्रणा मल्टी बॅरल रॉकेट सिस्टीम चव्वेचाळीस सेकंदात छत्तीस किलोमीटर पल्ल्यातील बारा बॉम्ब गोळे उडवू शकते त्रिशूल कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र पन्नास किलोमीटरचा पल्ला जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून आकाशात देखील मारा करणारे संरक्षण संशोधन व विकास संस्था डी आर डी ओ या संस्थेने आय जी एम डी पी या कार्यक्रमाअंतर्गत वरील पाच क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत आय चक्र ही भारताची पहिली आण्विक पाणबुडी आहे शालकी आणि शंकुल या भारतीय बनावटीच्या पाणबुड्या आहेत विभूती विपुल नाशक या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्र वाहक बोटी आहेत आय एस विराट ही भारतीय नौदलातील दुसरी युद्धनौका होती सध्या ती वापरात नाही आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदलातील पहिली युद्धनौका होती सध्या ही देखील वापरात नाही आय एन एस दिल्ली ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली आणि भारताची सर्वात मोठी युद्धनौका आहे आय एन एस राजाजी हे भारताचे सर्वात मोठे व आधुनिक विमानतळ आहे नॅशनल ॲरोस्पेस लॅबोरेटरी एन ए एल ने विकसित केलेले हंस तीन हे विमान एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वायुदलात समाविष्ट करण्यात आले स्लिथ हे रडारने न टिपता येणारे विमान आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड बी एच ई एलच्या तंत्रज्ञान विभागाने सैनिकांसाठी बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती केली त्यामध्ये केवलार या कपड्याचा वापर केला गेला आय एन एस दर्शक देशाच्या सागरी हद्दीचे संरक्षण करणे बंदरांची पाहणी सुरक्षित जलमार्ग शोधून काढणे ही कार्ये हे जहाज करते एकोणीसशे नव्याण्णव साली आय एन एस म्हैसूर ही भारतीय बनावटीची विनाशिका नौदलात दाखल झाली मध्यम पल्ल्यांच्या अग्निक्षेपणास्त्रांचा पल्ला पंधराशे किलोमीटर असून अग्नि दोन विकसित केले गेले हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे त्याचा पल्ला सुमारे दोन हजार किलोमीटर आहे अग्निवर्षा अनेक दिशांना स्फोटके वर्षाव करणारी संयंत्रणा मल्टी बॅरल लॉन्चर हे भारतीय भूदलाने विकसित केले असून ते सर्व दिशांना फिरविता येते आय एन एस सिंधूरक्षक रशियाकडून विकत घेतलेली पाणबुडी मिग ट्वेंटी नाईन हे पहिले स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेले विमान आहे भारताने रशियाकडून ॲडमिरल गॉर्शको ही विमान वाहू नौका विकत घेण्यासाठीचा करार केला आहे सुखोई थर्टी एस यू थर्टी हे भारतीय लढाऊ विमानांपैकीच एक महत्त्वाचे विमान आहे निशांत हे डी आर डी ओने विकसित केलेले विना चालक प्रशिक्षणार्थी विमान असून ते दूरनियंत्रकाद्वारे चालविले जाते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आय एन एस बेटवा या युद्धनौकेचा समावेश नौदलात केला गेला धडापाचवा पर्यावरण कोणतेही पदार्थ अथवा ऊर्जा पर्यावरणात प्रमाणापेक्षा जास्ती मिसळली गेल्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि सजीवांचे आरोग्य धोक्यात येते यालाच प्रदूषण असे म्हणतात प्रदूषणाचे प्रकार हवा प्रदूषण औद्योगिक कारखाने स्वयंचलित वाहने यांमधून बाहेर पडणारा धूर इंधनाचे ज्वलन यामुळे हवेचे प्रदूषण होते कारखान्यातून हवेत फेकला जाणारा सल्फर डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळून सल्फ्युरिक ॲसिड तयार होते त्यामुळे आम्ल वर्षा होते पृथ्वीच्या वातावरणात ओझोन वायूचा ओ टू ओ थ्री थर आहे सूर्यकिरणातील अतिनील किरणाची तीव्रता कमी करण्याचे कार्य ओझोनद्वारे होते पण शीतग्रह वाताविलेप तुषार यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बन सी एफ सी या रसायनाची ओझोनबरोबर प्रक्रिया होऊन ओझोन पटलाचा क्षय होतो त्यामुळे पृथ्वीवर येणाऱ्या अतिनील किरणांचे प्रमाण वाढते आणि त्वचेचा कर्करोग यांसारखे आजार उद्भवतात हरितगृह परिणामामुळे जमीन व पाण्याच्या पृष्ठतळाच्या तापमानात वाढ होते थंड हवेच्या ठिकाणी उबदार वातावरणातील वनस्पती वाढविण्यासाठी कृत्रिम वातावरण निर्मिती करावी लागते त्यासाठी असलेले काचेचे घर म्हणजेच हरितगृह होय या काचेच्या भिंतींमुळे उष्णता बाहेर जाऊ शकत नाही व बाहेरील तापमानापेक्षा आतील तापमान वाढते वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते आणि जागतिक तापवृद्धी होते परिणामी शेतीवर अनिष्ट परिणाम होणे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्र जलपातळी वाढणे यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात स्वयंचलित वाहनाच्या धुरातील हायड्रोकार्बन्स कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन ऑक्साइड सूक्ष्मकण यांमुळे सुद्धा प्रदूषण होते जलप्रदूषण कारखान्यातील सांडपाणी कचरा हानिकारक रसायने ही पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते त्याचप्रमाणे जहाजातून होणारी इंधन गळती जलवाहतुकीमुळे सागराच्या पृष्ठभागावर तरंग निर्माण होतो त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन जलचर प्राणी व वनस्पतींना धोका निर्माण होतो ध्वनी प्रदूषण आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादेपेक्षा जास्ती वाढल्यास प्रदूषण होते आवाजाची तीव्रता ठरविण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात उच्च तीव्रतेच्या आवाजामुळे श्रवणशक्तीचा क्षय होणे एकाग्रता कमी होणे यांसारखे दुष्परिणाम होतात सतत तीव्र ध्वनीच्या सान्निध्याने रक्तदाब आम्लपित्त होते भूप्रदूषण औद्योगिक कचरा प्लास्टिक डी टी टी यांसारखी जंतुनाशके उघड्यावर उत्सर्जित करणे टाकाऊ पदार्थ यांमुळे भूप्रदूषण होते भूप्रदूषणामुळे अनेक निरुपद्रवी व उपकारी जीवांचा संहार होतो पक्ष्यांच्या पुनरुत्पादनावरही याचा परिणाम होतो अहमदाबाद येथील ग्राहक शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या मते भारतातील काही प्रमुख चहा कंपन्यांच्या उत्पादनामध्ये शिशाचे प्रमाण जास्त आढळले होते इकोमार्क इकोलॉजिकल मार्क मिळविण्यासाठी चहातील शिशांच्या प्रमाणावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने कमाल मर्यादा ठरविली होती पण रेडलेबल ताजमहाल टाटा टी डंकन सरगम यांसारख्या प्रख्यात कंपन्यासुद्धा यात उतरू शकल्या नाहीत एकोणीसशे एक्क्याण्णव साली केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने एका नवीन योजनेस सुरुवात केली पर्यावरण आणि मानवी आरोग्यास कमीत कमी धोकादायक असणाऱ्या उत्पादनास इकोमार्क दिला जाईल असे या योजनेत ठरविले गेले केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स यांच्या मदतीने ही योजना राबविण्यात येते धडासाहा वैज्ञानिक संस्था आणि संज्ञा वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित कहीं संस्था वैज्ञानिक क्षेत्राशी संबंधित कहीं संस्था अणुशक्ति आयोग ए ई सी मुंबई भाभा ऐटमिक रिसर्च सेंटर बी ए आर सी मुंबई तुर्भे इंदिरा गांधी सेंटर फॉर ऐटमिक रिसर्च आई जी सी ए आर कल्पकम तमिलनाडु सेंटर फॉर एडवांस टेक्नोलॉजी सी ए टी इंदौर मध्य प्रदेश इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन इसरो बंगलूर कर्नाटक विक्रम साराभाई स्पेस सेंटर वी एस एस सी केरल फिजिकल रिसर्च लैबोरेट्री पी आर एल अहमदाबाद गुजरात श्रीहरिकोटा रेंज श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश स्पेस एप्लीकेशन सेंटर एस ए सी अहमदाबाद गुजरात डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन, डी आर डी ओ फॉर साइंस एंड टेक्नोलॉजी एन आई एस एस ए टी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस, आईआईएस, आई एस कर्नाटक इंडियन साइंस कांग्रेस एसोसिएशन, आई एस सी ए सर्व विद्याशाखा प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची सर्वात मोठी संघटना म्हणजे आय एस सी ए इंडियन सायन्स ऑनरेस असोसिएशन नॅशनल कमिटी ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी एन सी एस टी देशात विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट असलेली भारत सरकारची उच्चतम संस्था नॅशनल कमिटी ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी एन सी एस टी डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी डी एस टी सर्वे ऑफ इंडिया एस आई देहरादून नेशनल एटलस ऑर्गेनाइजेशन एन ए ओ कलकत्ता जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जी एस आई वनस्पति संशोधन कार्य करनी संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च आई सी एम आर कंज्यूमर रिसर्च एंड एजुकेशन सोसायटी सी आर ई एस अहमदाबाद गुजरात National Remote Sensing Agency NRSA Science and Technology Entrepreneurship Park STEP Council for Scientific and Industrial Research CSIR Videshi Sancharnigam Limited VSNL Center for Development of Advanced Computing CDAC Yasansthane Param 10,000 या महासंगणका निर्मित के लिए है नैशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन एन टी पी सी नैशनल हिस्ट्री म्युजिम एन एच एम दिल्ली बोटैनिकल सर्वे ऑफ इंडिया बी एस आई कोलकता नैशनल केमिकल लैबोरेटरी एन सी एल पुणे का ही महत्वाचार संज्ञा इलेक्ट्रो एन सफेलो ग्राफ ई ई जी इलेक्ट्रो ई सी जी liquefied petroleum gas lpg global positioning system gps non governmental organizations ngo advanced light helicopter alh integrated guided missile development program igmdp world wide fund wwf very small aperture terminal vsat जिओ सिन्क्रोनस लाँच व्हेकल जी एस एल व्ही पोलार सिन्क्रोनस लाँच व्हेकल पी एस एल व्ही सातवा इतर बाबी वैज्ञानिक उपकरणे लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजणे स्टॅथोस्कोप हृदयाचे ठोके मोजणे कार्डिओग्राफ हृदयाचे स्पंदनाचा आलेख दाखविणारे उपकरण हायड्रोमीटर द्रवपदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजणे पायरोमीटर उच्च तापमान मोजणे ॲम्पियर विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण सेस्मोग्राफ भूकंप लहरीची नोंद घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण बॅरोमीटर हवेचा किंवा वातावरणाचा दाब मोजणे वोल्टमीटर विजेचा दाब मोजणे मायक्रोमीटर सूक्ष्म अंतरे किंवा कोण मोजणे फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजणे कॅलरीमीटर उष्मांक मोजणे डायनामोमीटर विद्युत शक्तीचे मापन करणे थर्मामीटर शरीराचे तापमान मोजणे ऑडिओमीटर श्रवणशक्तीतील फरक मोजणे ॲमेटर विद्युत प्रवाहाची शक्ती मोजणे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आर्यभट्ट भारतीय खगोलशास्त्राचा जनक आर्यभट्टीय हा ग्रंथ चरक चरक संहिता हा वैद्यकशास्त्रावरील ग्रंथ भास्कराचार्य लीलावती सिद्धांत शिरोमणी हे गणिती ग्रंथ कणाद परमाणु कल्पना मांडणारा भारतीय शास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ब्राह्मस्फुट सिद्धांत सुश्रुत संहिता हा ग्रंथ विविध शस्त्रक्रिया व अनेक रोगांची माहिती या ग्रंथात आहे वराह मिहीर पंचसिद्धांतिका बृहजातक व वाराही संहिता या ग्रंथांचा लेखक खगोल गणित आणि फलज्योतिष यांच्यात ते कृतिशील होते नागार्जुन भारतीय रसायनशास्त्राचा जनक विल्यम हार्वे रुधिराभिसरणाचा सिद्धांत व्हॅसेलियस आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक अलेक्झांडर प्लेमिंग पेनिसिलिन एडवर्ड जेन्नर देवीची लस जेम्स सिम्पसन क्लोरोफॉर्म ऑल्बर्ट आइनस्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन जैविक विकासाचा सिद्धांत लुई पाश्चर रोग हे जंतूंमुळे होतात श्वानदंशावरील लस न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गॅलिलिओ दूरदर्शक टेलिस्कोप जेम्स वॅट बाष्पशक्तीचा जनक कोपरनिकस पृथ्वी सूर्याभवती फिरते जगदीशचंद्र बोस वनस्पतींनाही भावना संवेदना असतात रामानुजन गणित अवकाश संशोधन एकोणीसशे एकसष्ट साली भारतात राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह असून तो एकोणीसशे पंच्याहत्तर साली रशियाच्या सहाय्याने अवकाशात सोडण्यात आला इन्सॅट एक अ हा भारताचा पहिला बहुउद्देशीय उपग्रह होता तो अल्पावधीतच निकामी झाला आर्यभट्ट भास्कर ॲपल रोहिणी स्त्रोस इन्सॅट मालिका आय आर एस मालिका ही भारतीय उपग्रह आहेत जे उपग्रह पृथ्वीप्रमाणेच एका ठराविक अंतरावर चोवीस तास फिरतात पण ते स्थिर दिसतात त्यांना भूस्थिर उपग्रह असे म्हणतात इन्सॅट वन बी इन्सॅट वन सी ही भूस्थिर उपग्रह यांची नावे आहेत क्लोनिंग किंवा प्रतिनिर्मिती स्त्री आणि पुरुषांच्या समागमाविना शास्त्रीय तंत्रज्ञानाच्या मदतीने सजीवांच्या प्रतिरूपाची निर्मिती करणे म्हणजेच क्लोनिंग होय लेझर लाईट ॲप्लिकेशन बाय स्टिम्युलेटेड ॲमिजन ऑफ रॅडिएशन लेझर लेझर किरणांचे प्रकार आणि उपयोगिता लेझर ड्रिल दंतवैद्यकशास्त्र ऑरगॉन लेझर रेटिनोप्लास्टीमध्ये सॉलिड स्टेट लेझर प्रिंटिंग प्रेस औद्योगिक कारखाने प्लास्ट लेझर धातूचे वेल्डिंग आणि ड्रिलिंग कार्बन डायऑक्साईड लेझर क्षेपणास्त्रे फोटोकेमिस्ट्री संशोधन कॅन्सर गाठींची शस्त्रक्रिया नायट्रोजन लेझर संशोधन केसासारख्या बारीक काचेच्या तंतूतून प्रकाश तरंग पाठविण्याचे तंत्र म्हणजे तंतू प्रकाश विज्ञान होय प्रकाश तंतू हे केसासारखे बारीक धागे असून ते काच प्लास्टिक नायलॉन पॉलिस्टर वगैरेपासून तयार करतात ऑप्टिकल फायबर्स